ताजा बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी आज थेट पालकमंत्र्यांकडे महानगरपालिका प्रशासनासह पोलीस प्रशासनाविरोधात तक्रार केली। आज पालकमंत्री हसन मुश्रीफ नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय इथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आमदार संग्राम जगताप यांनी जाहीरपणे प्रशासनाच्या कारभाराविरोधात पालकमंत्र्यांकडे तक्रार करत शहरातील अडागोंदीशी परिस्थिती पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली। पाहूयात पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं आणि आमदार संग्राम जगताप यांनी पालकमंत्र्यांकडे काय तक्रार केली। परवा घटना घडली एक मर्डरची, त्याच्या बाबतीत पोलिसांनी काही लोक आरोपी अटक केले असं वृत्तपत्रातून आम्हाला पाहायला मिळालं, वाचला। म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न थोडा गंभीर निर्माण झाला आहे। म्हणजे सुपारी देण्यापर्यंत इथे जर प्रकार घडत असेल त्याच्यामध्ये ही गंभीर बाब आहे। थोडा पोलीस प्रशासनाचा धाक हा असला पाहिजे। दुसरी गोष्ट, लॉकडाऊन ओपन झाल्यापासून जसं हळूहळू जीवन पूर्ण पदावर यायला लागलं तशा प्रकारे नगर शहराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रत्येक गुन्हागारामध्ये चोऱ्यांचं दरोड्याचं प्रमाण वाढलं। केडगावच्या भागामध्ये तुम्ही जर गेले तर संध्याकाळी 5 नंतर आता ग्रुपने लोक राहायला लागले, ग्रुपने पोरं ड्युट्या लावायला लागले स्वतःच्या। इतका मोठ्या प्रमाणात महानगरपालिका साहेब आम्हाला पुढे जाऊन महानगरपालिका हद्दीच्यामध्ये जर अशीच परिस्थिती असेल तर ग्रामीण भागात काय परिस्थिती असेल? 500-500, 400-400 पोरांचे टोळके एकत्र बसतात आणि स्वतःचं संरक्षण घराचं संरक्षण करायला येतात आणि दिवसा ढवळ्या म्हणजे 6 वाजता दरोडेखोर घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात। आणि कालचा प्रकार या कोतवाली पोलीस स्टेशनवाले सांगितलं कंप्लेंट देऊ नका, त्या दरोडा तोडण्याकरता लोक घुसले म्हणजे ही अगदी दुर्दैव आहे। त्याचं नाव सांगाल मी त्या कुटुंबाचं, त्याची कंप्लेंट ते म्हणजे देऊ नका, पोलीस कंप्लेंट देऊ नका असं कसं काय सांगू शकतो? हे संध्याकाळी 6 वाजताची घटना घडायला लागली केडगावला। म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो की इथं म्हणजे पोलिसांचंच उलट काम सुरू झालंय अशा प्रकार आम्हाला थोडा निदर्शनास येतो। ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये मी साहेब अनेक वेळा तुम्हाला सांगितलं, तुम्ही म्हणता इथला विषय नाही, आता विधानसभेत आपण हा प्रश्न मांडू शकत नाही। इतके छोटे मोठे प्रश्न विधानसभेत कसे मांडायचे? या जिल्हा स्तरावरती आपल्याकडे ते प्रश्न मांडले गेले पाहिजे। ट्रॅफिकच्या बाबतीत देखील आम्ही अनेक वेळेला तिथं संपर्क करतो। हायवेवरती आज कोटला स्टँडवरती हायवेवरती त्या पार्किंग असती का? हायवेवरती नॅशनल हायवेवरती कुठे पार्किंग असती का? असे प्रकार जर नगर शहरामध्ये आम्ही मानतो सुरू झाले, हे आई तो माझ्या डाव्या हाताला बसलेली आहे। 4 महिन्याचा साहेब यांना सांगतो की गाया मोकड गायांचा बंदोबस्त करा, 4 महिन्याचा साहेब यांना सांगतो की गाया मोकड गायांचा बंदोबस्त करा, 4 महिन्याचा साहेब यांना सांगतो की गाया मोकड गायांचा बंदोबस्त करा। 4 महिने झाले, 4 महिन्यामध्ये या माणसाने आता सांगावं इथं मी एक गाय पकडली कुठे ठेवली काय केली? मोकड गाया रस्त्यावर हायवेवरती बसतात, स्टेट बँक चौक, पत्रकार चौक, स्टेट। मी आता तुम्हाला गाया दाखवतो, कलेक्टर ऑफिसच्या बाहेरचा रस्ता आम्ही मंजूर करून घेतला। साहेब नाही नाही तसं नाही साहेब, या आमच्या प्रश्नाला कोणी गांभीर्य लक्ष देणार आहे का? नाही गाया सुद्धा धरल्या जात नाही आयुक्त साहेब, कुठून तरी अशी परिस्थिती असेल तर तुम्हाला सांगतो वाईट परिस्थिती। विषय बरोबर आहे त्यांचा साहेब, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रस्ते आणणार आम्ही 3 वर्षापूर्वी मंजूर करून घेतला, आंदोलन केलं रस्ते करता मी, आणि तो जर रस्ता आज मार्गी लागत नसेल, निधी जर नसला तर वेगळी गोष्ट आहे। आणि ही आयुक्ताकडे गोष्ट मांडली नाही असं नाही, डायरेक्ट तुमच्यापर्यंत नाही मांडत आम्ही, आम्ही डायरेक्ट तुमच्याकडे नाही मांडत साहेब। थांबा साहेब 2 मिनिट, भांडारे साहेब तुम्ही नंतर तुमचा विषय मांडा, 2 मिनिट आम्हाला मला माहिती, माझ्या घरात मांडू तुम्ही, मी मांडतो। तुम्हाला सांगतो की आम्ही डायरेक्ट तुमच्याकडे नाही मांडला, 4 महिने झाले त्या माणसाला मी पाठपुरावा करतो, त्यांनी सांगा नाही करत। हा कलेक्टर ऑफिसचा रस्ता आहे साहेब, जिल्ह्यातून लोक येतात, हे जे आम्ही प्रश्न मांडतो साहेब हे जिल्ह्यातून लोक येतात, नगर शहर हे जिल्ह्याचं हेडक्वार्टर आहे। ट्रॅफिकचा प्रश्न इथं 6 वाजता जर साहेब मला सांगा जर स्वतः जर संरक्षण लोकांना करावं लागत असेल त्याच्यापेक्षा दुर्दैव काय आमचं? हे म्हणजे गंभीर बाब आहे साहेब। साहेब काय आमदार साहेबांना 6 वाजता तिथं दरोडे कोण येतात साहेब? हे आज नाही जाऊ साहेब, 15 दिवस झाले केडगावची तीच परिस्थिती। इथं पत्रकार मंडळी त्यांना विचारा, राहायला पत्रकार लोक ते केडगाव मध्ये आम्हाला रात्री फोन करतात 8-7 ला, आम्हाला खोटं वाटतं 6-7 वाजता कसं दौडले कुणाला? आणि आम्ही गेलो तो 400-500 लोक, काल एक काहीतरी ती गाडी सापडली तिथे, 2 मोठ्या गाड्या सापडल्या तिथे, व्यवहारात गाड्या सापडल्या।
यापूर्वी खासदार सुजय विखे यांनी जिल्हा प्रशासन निर्णय घेताना विश्वासात घेत नसल्याचा आरोप केला होता. आता त्यांच्या पाठोपाठ सत्ताधारी पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी थेट पालिका आणि पोलीस प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत पालकमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. यावरून लक्षात येत आहे की जर आमदारांचंच म्हणणं कोणी ऐकत नसेल तर तिथे सर्वसामान्यांची काय अवस्था असेल. असो, बातमीत आपण इथेच थांबतोय. मात्र ताज्या व महत्त्वपूर्ण बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.